वाघ आहे पण वाघ मध्ये आहेत का उदय का? नाही, एका गावात एक माणूस खूप राज्य करायचा. आता तुमच्या नावावरून आठवलं म्हणून सांगते, त्याचं आडनाव होतं वाघ. वाघ या महाराजांसारखं इतकं गावावर राज्य करायचा, सगळ्या गावाला घाबरायचा, पण घरी गेलं की बायको समोर असा मांजरीसारखा बसायचा. आता गावातल्या लोकांना माहिती होतं, सगळ्या गावावर राज्य करायचा. गावातले लोक त्या वाघाला कंटाळले आणि पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली, सांगितलं काय हो आडनाव वाघ लावता आणि सगळ्या गावाला घाबरवता आणि घरी गेल्यावर बायकोला का घाबरता. त्यानं सांगितलं कसं आहे ना साहेब, मी जरी वाघ असलो ना तरी बायकोच्या माहेरच्या लोकांचं आडनाव वाघ मारे कधी मारतील त्याची गॅरंटी. संत महात्मे म्हणतात रात्रंदिवस देवाचं नामचिंतन करणं. एवढा मोठा देव आहे जो अर्जुन 24 तास देवाच्या संगतीमध्ये राहत होता, त्याला देखील भगवान परमात्मा कसा आहे किती मोठा हे कळलं नाही. कारण एक दिवस अर्जुनाला भगवंताच्या विश्वरूपाचे डोहाळे लागले होते. अर्जुन भगवंतांना सारखा आडपडद्यानं बोलू लागले, परंतु माझ्या देवाला माझा भक्त काय सांगतोय सांगायची गरज नाही. इथे बसलेल्या प्रत्येकाला सांगेल, आपण मंदिरात गेल्यानंतर कोण म्हणतं देवा मला बंगला दे, कोण म्हणतं देवा मला गाडी दे, कोण म्हणतं देवा मला भरपूर पैसा मिळू दे. काही काही बायका तर म्हणतात देवा माझी सासू लवकर मरू दे. असं अजिबात देवाकडे काही मागायचं नाही. आपण मंदिरामध्ये गेलो आणि देवाने आपला चेहरा बघितला की देवाला लगेच समजते याला काय पाहिजे. न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वी विश्वंभर, विश्वी विश्वंभर परिहाराची न लगे परिहे अनावर. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, कळो येते अंतर विश्वी विश्वंभर, विश्वी विश्वंभर परिहाराची न लगे. न सांगताही भक्ताच्या मनातला जाणणारा तो मनकवड्या, त्याला समजलं अर्जुनाला मला बघायचंय. भगवंत अर्जुनाकरता विश्वरूप नटले आणि त्या विश्वरूपाने अर्जुनाचे डोळे दिपले. अर्जुन भगवंताकडे न पाहता गुडघ्या डोके घालून बसला आणि ही अडचण देवाच्या लक्षात आली. देव म्हटले अर्जुना अरे मला पाहण्याकरता तेवढी योग्यता पाहिजे, म्हणून देवाने अर्जुनाच्या प्रत्येक रोमा रोमा डोळे दिले आणि एक एक डोळा अगदी सूर्यापेक्षाही तेजस्वी, पण तरी सुद्धा अर्जुन भगवंतांचं विश्वरूप पाहू शकला नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात देव केवढा असेल, देव केवढा असेल याचं माप मत जवळ नाही.